न्यायाधीश असल्याची वतावणी करत हरसूर कारागृहाची पाहणी करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश असल्याची बतावणी करत हरसूर कारागृहाची पाहणी करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चपदस्थ अधिकारी असल्याची थाप मारत तारांकित हॉटेल्स, ट्रॅव्हल्स कंपन्या, अन्य व्यावसायिकांना गंडवणारी महिला आरोपी ही औरंगाबादेत आली होती. येथे आल्यानंतर तिने 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हरसूल जेल मधील निरीक्षकांना न्यायाधीश असल्याची बतावणी करत हरसूल जेलचा फेरफटका मारला होता. अफलातून शक्कल वापरून भल्या भल्या लोकांची फसवणूक करणारी ही महिला जेलमध्ये कोणत्या उद्देशाने आली होती याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. हरसूल मध्ये प्रवेश करत असताना पूर्ण नाव नोंदवावे लागते, परंतु या महिलेने फक्त खान असे बनावट नाव लावले होते. आरोपी महिलेचं नाव पूजा ठक्कर असे आहे. संबंधित महिलेवर पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पूजा ठक्कर ही महिला वेगवेगळ्या शहरात जाऊन अनेकांना फसवते व प्रत्येक ठिकाणी नावही बदलून सांगते. काही आयपीएस अधिकाऱ्यांची पत्नी कधी इंटरनॅशनल ज्युरी कौन्सिलची मेंबर तर काही राज्यांची विधी सल्लागार असल्याचे सांगते. एवढेच नव्हे तर सीबीआय, फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये मोठ्या मोठ्या पदांवर नोकरीला असल्याचेही सांगून ती हॉटेलमध्ये शिरते. तिच्यावर 21 ऑक्टोबर रोजी मुंबईत याच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय तिच्यावर पुणे, नागपूर या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत.